आलेली आहे ग्रामीणालयामध्ये आणि या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत 108 नंबर डायल केल्यानंतर 108 नंबर जेव्हा आपण डायल करतो तेव्हा आपण तो फोन रुग्णवाहिकेने लावलेला असतो आणि ही रुग्णवाहिका तो नंबर डायल केल्यानंतर तो कसं कार्य करते आणि आपल्याला त्याचा कसा उपयोग होतो हे आपल्याला पाहायचं आहे. मग हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष रुग्णवाहिका म्हणजे अम्ब्युलन्स पाहण्यासाठी. चला तर हे आहे अम्ब्युलन्स म्हणजेच रुग्णवाहिका आणि आपण जेव्हा 108 नंबर डायल करतो तेव्हा रुग्णांच्या सेवेसाठी ही गाडी आपल्याला ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी काही अपघात झालेला असेल कोणी आजारी असेल त्या ठिकाणी पाठवतात. तर ही सेवा महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते. तर या गाडीमध्ये सुद्धा आतमध्ये रुग्णाला उपयोग येईल अशी सगळी सुविधा दिलेली असते. त्यामध्ये डॉक्टर असतात, ऑक्सिजनची सोय केलेली असते आणि ही गाडी ज्या ठिकाणी अपघात झालेला असेल किंवा कोणी जास्त आजाराने त्रस्त असेल अशा ठिकाणी पोहोच केली जाते. फक्त हा नंबर डायल करताना गंमत म्हणून कधी हा नंबर डायल करू नका आणि जेव्हा खरंच कोणी खूप आजारी असेल तातडीने आपल्याला वैद्यकीय मदतीची गरज असेल त्यावेळेस आपण 108 हा नंबर डायल करायचा आहे. चल पाहूया आपण ही गाडी सर्व बाजूने आणि त्यावर पहा या ठिकाणी जेव्हा गाडी येते तेव्हा या डोअर मधून पेशंटला घेतलं जातं. तिथे सगळी सुविधा दिली जाते आणि सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचवलं जातं. जेव्हा हा नंबर 5108 म्हणजेच 108 हा नंबर डायल केल्यानंतर प्रथम तो लागतो राज्याच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणावरून लोकेशनने ज्या ठिकाणी हा अपघात झालेला असेल त्या ठिकाणच्या जवळच्या वैद्यकीय सेवेला ती माहिती पुरवली जाते आणि तेथील डॉक्टर्स तेथील 108 नंबरची गाडी ज्या ठिकाणी अपघात झालेला असेल किंवा अत्यावस्थ रुग्ण असेल अशा ठिकाणी पोहोचवली जाते आणि त्या व्यक्तीला या ग्रामीण रुग्णालयातून तात्काळ मदत पोहोचवली जाते. अशा प्रकारे हे हा नंबर खूप उपयोगी आहे. तुम्ही सगळ्यांनी तो लक्षात ठेवायला हवा. कोणता नंबर सांगा बरं? 108 म्हणजेच 108 हा नंबर आपल्याला डायल करून वैद्यकीय मदत मागवता